आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रांगोळीकरांचा प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा, भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागेचा बेकायदा लिलाव. भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून धनदाणग्यांनी सुरू केलेल्या जागेचा लिलाव प्रक्रियेविरोधात रांगोळी येथील ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हातकलंगले तालुक्यातील रांगोळी येथील गट नंबर 642/1 या जागेसाठी काही ग्रामस्थांनी योग्य प्रस्ताव दिला होता, मात्र काही धनदांडग्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. त्याविरोधात प्रस्ताव दिलेल्या ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाद्वारा लिलाव प्रक्रिया स्थगित करावी आणि भ्रष्ट अधिकारी आणि धनदांडग्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याला पोपल कदम रांगोळीमधून आलोय. रांगोळीमध्ये साचे बेचाळीसमध्ये सरकारनं निलावपतीनं असं प्लॉट काढलेलं आहे. 59 प्लॉट शिल्लक आहेत, पण ते निलावपतीनं काढल्यामुळे वंचित लोकांना ते प्लॉट मिळणार नाही आणि ते प्लॉट निलावपतींनी मोठी लोकच घेणार आहेत. आम्ही प्रांतांच्याकडे मागणी केली होती ह्याच्यापूर्वी प्लॉट मिळावं म्हणून, पण त्यांनी आमच्या हे पूरग्रस्तासाठी प्लॉट ठेवलेले आहेत असं आम्हाला सांगून आमच्या अर्जाची योग्य त्या प्रकारे त्यांनी केलेली नाही आणि आमचा अर्ज निकाली काढला आणि आत्ता त्यांनी हे प्लॉट आहेत 642/1 ते त्यांनी लिलाव करण्या पद्धतीने हे काढलेले आहेत आणि ह्यात गोरगरीब वंचित लोक मागास लोक जे आहेत ते अशीच राहणार आहेत आणि धनदांडगे लोक ह्याचाही फायदा घेणार आहेत. तरी आणि ह्या धनदांडग्या लोकांनी गावातील धनदांड्या लोकांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळ्या लिलाव पद्धती जाहीर केलेले आहे ते आम्हाला कुठं ही थांबवायची आहे आणि जे वंचित लोक आहेत त्यांना ते प्लॉट देण्यात यावेत. निवेदनावर अमर शामराव कांबळे, शेखर सदाशिव कांबळे, सागर चंद्रकांत कांबळे, भीमराव लक्ष्मण कांबळे, बाजीराव बापू कांबळे सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. महानकारी न्यूज साठी रांगोळीहून दत्तात्रय कदम.